आता लक्षात घ्या की प्रयोग का फसतात. जगामध्ये 247 प्रकारचे डाएट प्लॅन आहेत आणि एक पुस्तक आहे, त्याचं टायटल आहे व्हाय डाएट प्लॅन्स फेल, की डाएट प्लॅन का फसतात. पहिलं कारण, काही डाएट प्लॅन तुम्हाला उपोषित होतात. काय करायचं, एक डब्बा विकत आणायचा, त्या डब्यामध्ये पावडर असतं. सकाळी उठलं की काय करायचं, 2 चमचे ती पावडर घ्यायची, ग्लासभर शेक बनवायचा आणि प्यायचा. मग काय होतं, दुपारी 3-3:30 भूक लागायची, मग भूक लागली की जेवायचं. मग असं महिनाभर तुम्ही केलं, तुम्ही काय केलं, आता इफेक्टिवली एक जेवण बंद केलं. एकाच जेवणार तुम्ही, आता 2 चमचे ते काय पावडर आणि एक जेवण, मग महिन्याभरामध्ये 4,500 रुपये जातात आणि 1 किलो वजन कमी होतं. बरोबर, तुम्ही खुश. पुढच्या महिन्यात अजून एक डबा, पुन्हा 4,000 गेले, पुन्हा 1 किलो वजन कमी होतं. पण तिसऱ्या महिन्यामध्ये गंमत होते, घरी पाहुणे आलेले असतात, बायकोनी मस्त हापूस आंब्याचा रस बनवलेला असतो, कांद्याचे भजे असतात, कुरड्या पापड्या तळलेल्या असतात, पाहुणे मस्त हात मारतात, त्यासाठीच आलेले असतात. आणि तुम्ही काय करता, तेव्हा तुमच्या लक्षात येत की अरे माझं आयुष्य असं कसं बाबा, लोक तर आंब्याचा खायला लागले, भजे खातात, मी काय करतो, शेक पितो. एकदा तुम्हाला हे ज्ञान झालं की तुम्ही ते डब्बे बाजूला ढकलता, डब्बे बाजूला ढकलले, गेले 10,000 गेले, पुन्हा वजन 2 किलो लागतं जागी खायला लागलं. काही डाएट प्लॅन खूप अवघड असतात. आजकाल खूप आश्रम झाल्या, आश्रमात जायचं की ती तुमची आयपद बघून पॅकेज असतात, 1 लाखामध्ये 10 दिवस 15 दिवस. मग त्या आश्रमात गेलं की तुमचे एका माणसाचं वजन कमी करायला 5 लोक असतात. एक काय करतो, सकाळी उठवतो 4:30, दुसरा काय करतो, योगासनं शिकवतो, तिसरा तुमच्यावर पळतो 4-4.5 किलोमीटर, चौथा तुम्हाला थोडं थोडं खायला देतो दिवसभर, आणि पाचवा लक्ष ठेवतो की तुम्ही मध्ये काही चोरून खाता का काय. आता असं सगळं स्ट्रिक्ट वातावरणात राहिल्यानंतर, कमी खाल्ल्यानंतर, व्यायाम केल्यावर काय होतं, 15 दिवसामध्ये वजन 1.5 किलो कमी होतं. मग 15व्या दिवशी तुमचा डिस्चार्ज आता, पैसे संपले, पॅकेज संपलं, मग सगळे लोक जमतात, मग तुम्हाला ते सांगतात, बघा तुम्ही आमचं ऐकल्यावर तुमचं वजन कमी झालं की नाही, आता उद्यापासून घरी गेल्यावर आम्ही सांगतो ते ऐकायचं. तुम्ही म्हणता काय, मग काय सल्ला देतात, उद्यापासून 48 ग्रॅम सफरचंद खायचं आणि 22 ग्रॅम तांदुळाचा भात खायचा. आता तुम्ही असं त्यांच्याकडे बघता, कारण तुम्ही कधी बाप जन्मात सफरचंद असं खाल्लेलं नसतं 48 ग्रॅम. तुम्ही एक खाता नाही तर अर्ध खाता ना. मग तुमच्याकडे बघून त्यांना तुमची दया येते, ते म्हणतात तुमचा प्रॉब्लेम आमच्या लक्षात आला की तुम्हाला वजन कसं करायचं हे प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही हे वेईंग मशीन आणलेले आहे, हे घेऊन जा, हे 10,000 रुपयाला एक मशीन आहे. म्हणजे त्यांचा काही फायदा स्वार्थ नसतो बरं का, तुमची सोय म्हणून घेतो. सगळं जर तुमची मदत कराल का, तुम्हाला उगीच वाटलं की पैसे आपल्याकडून काढतात, मग ते वेईंग मशीन घरी आणायचं, घरी आणलं की तुमचा कार्यक्रम सुरू, सफरचंद आणायचं कापायचं, मग ते जास्तच भरतं, तुमचा छोटा मुलगा येतो बाजूला त्याला तू खा, दुसऱ्या मधून कापायचं, दुसरा मुलगा येतो तू खा, ते बोका 2 बोके आणि लोण्याची गोष्ट अशी तशी होऊन जातो. मग असं सगळं कडक केल्यानंतर काय होतं, तरी 8-10 दिवसामध्ये काहीच वजन कमी होत नाही, कारण आधीच तुम्हाला उपाशी ठेवलेलं असतं 15 दिवस, त्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. मग तुम्हाला हळूहळू संशय यायला लागतो काय, की आपलं वेईंग मशीन खराब असणार होतं, त्यांनी सांगितलं 48 ग्रॅम, आपण खातं 52 ग्रॅम, त्याच्यामुळे आपलं वजन कमी होत नाही. एकदा संशय आला की वेईंग मशीन बाजूला, वेईंग मशीन बाजूला की पुन्हा खायला सुरुवात, की पुन्हा वजन जाणार. काही डाएट प्लॅन खूप महागडे असतात, काही ठिकाणी 80,000 रुपये घेतात, एकदा सल्ला देण्याचे 80,000 घेतात. आता जर 80,000 दिले मुंबईत जाऊन आणि इकडे आल्यानंतर 1 किलो वजन कमी नाही झालं, तर कुठल्या तोंडाने सांगणार चंद्रपूरमधील लोकांना की मी एवढा मूर्ख आहे की माझं काहीच वजन कमी नाही झालं. काही डाएट प्लॅनमध्ये सारखं तुम्हाला गायडन्स घ्यावं लागतं. आधी आदल्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करायचं, ऑनलाईन पेमेंटशिवाय काय घडत नाही जगात. मग त्या मॅडमना मेसेज करायचा की उद्याचा डाएट प्लॅन पाठवा, मग रात्री 11 वाजता ईमेल येतो, त्याचं प्रिंटआउट काढायचं, मग त्याचं दुसऱ्या दिवशीचं सगळं प्लॅन दिलेलं असतं, 24 तास काय खायचं. सकाळी 5 उठल्यानंतर ब्लॅक कॉफी, मग 8 काय हाफ फ्राईड आमलेट, मग काय टोस्ट, मग काय असं सगळं दिलेलं असतं दिवसभराचं, थोडं थोडं खायला सांगितलेलं असतं. तुम्ही करता ते प्रमाणिकपणे, मग काय महिन्याभरामध्ये 1 किलो वजन कमी होतं, पुढच्या महिन्यामध्ये गंमत होते,
मित्र आलेला असतो बेळगावहून किंवा तो म्हैसूरला गेलेला असतो, तो म्हैसूर पाक घेऊन येतो मस्तपैकी. तो म्हणतो हे बघ छान आहे, 1 किलो तुझ्यासाठी आणलाय, थोडं एक तुकडं खाऊन पाहिजे आता पीस. तुम्ही एकदा ते म्हैसूर पाककडे बघता, दुसऱ्यांदा आपल्या यादीकडे बघता. तुमच्या यादीमध्ये लिहिलेलं असतं काय, खोबरेल तेल घालून ब्लॅक कॉफी प्या. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे मी इतका गुलाम झालो कोणाचं तरी की मला साधं एक म्हैसूर पाक तुकडा खायला पण आता विचारावं लागतं कोणाला तरी. आणि आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य पाहिजे असतं. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही ते बंद करता, मग बंद केलं की पुन्हा वजन वाढतं. काही डाएट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात. मला एका मॅडमचा फोन आला नाशिकवर, त्यामुळे सर हे डाएट प्लॅन करून कंटाळून गेले. मी म्हटलं काय झालं, ते म्हणे 2 किलो वजन तर कमी झालं म्हणे 2 महिन्यात, पण मी वैतागून गेले. मी म्हटलं काय करता तुम्ही डाएट प्लॅन, काय नाही म्हणाल्या. सकाळी चिकन खाते ब्रेकफास्टला, लंचला मटण खाते आणि डिनरला फिश खाते. मी म्हटलं चांगलं आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, सगळे चांगले न्यूट्रिशियस पदार्थ आहेत. अहो सर मी व्हेजिटेरियन होते म्हणा. आता व्हेजिटेरियन माणसाला तुम्ही चिकन खायला लावलं त्याचं कसं डाएट प्लॅन होणार पुढे. आणि सगळे डाएट प्लॅन फेल होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की आपलं वजन दुसरा कोणीतरी कमी करणार आहे तोपर्यंत वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हाच तुमचं वजन कमी होऊ शकेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे वजन कमी न होण्याचं. शेवटी मला असं वाटायला लागलं की वजन कमी करण्याचा हाच एकमेव मार्ग असू शकतो, चरबी जाळायची असेल तर. आता या चित्रावर तुम्ही लोक हसलात सगळं, हे काय, याला म्हणतो आम्ही लायकोसक्शन किंवा बॅरिएट्रिक सर्जरी. म्हणजे काय, तुमच्या पोटात पाईप घालून तुमची चरबी काढतो, एका लिटरला 10,000, 20,000, 30,000, काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. बॅरिएट्रिक सर्जरी करतो म्हणजे काय, अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातात त्याला जठर म्हणतात, त्याची तुमची कॅपॅसिटी असते 25 पोळ्यांची, तुम्ही कमावलेली असते आयुष्यभर खाऊन खाऊन. आता तुमचं तोंडावर कंट्रोल नाही, मग आम्ही काय करतो, तुमचं जठर कापून टाकतो अर्धं, म्हणजे तुमची कॅपॅसिटी उरते 5 पोळ्यांची, म्हणजे तुम्ही जास्त खाणार नाही. काही लोकांचा आम्ही बायपास करतो, म्हणजे काय करतो, जठरामधून अन्नाचं लहान आतड्यात गेलं तर पचन होतं त्याचं, त्याला काय करायचं, लहान आतड्यात जाऊ द्यायचं नाही, मोठ्या आतड्यात पाठवतं डायरेक्ट, म्हणजे असं खायचं ना असं बायपास करायचं. मग अशा पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का, तुमच्यापैकी कोणाला वाटणार नाही. त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या फार फरक नाही, दोन्ही सारखेच हास्यास्पद आहे लक्षात ठेवा. पण एवढे प्रयोग करून मी निराश झालो होतो. आणि त्यावेळेला माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की तू एवढे सगळे प्रयोग केले तर डॉक्टर जिचकरांचं एक व्याख्यान ऐक, युट्यूबर आहे, त्याने मला पेनड्राईव्हमध्ये आणून दिलं ते व्याख्यान मी ऐकलं. त्या व्याख्यानामध्ये जिचकरांनी एक साधा सोपा संदेश दिला होता. काय त्यांनी म्हटलं की तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं तर पाणी पिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकतं. मी ते व्याख्यान 4-5 वेळा ऐकलं. मी म्हटलं बा जिचकर असं म्हणतात का कमी खा, तसं म्हणत नाही. असं म्हणतात का गोड खाऊ नका, तसंही म्हणत नाही. तेलतूप खाऊ नका, तसंही म्हणत नाही. नॉनव्हेज खाऊ नका, तसंही म्हणत नाही. मला आश्चर्य, हे कसं काय शक्य, की सगळं खायचं, पोटभर खायचं, 2 वेळा खायचं, तरी वजन कमी कसं काय होणार. पण मी असा विचार केला की आपल्या हातात काही राहिलंच नाही, आता सगळे प्रयोग फसले. मग हा प्रयोग करून बघूया 3 महिने. मग हा प्रयोग मी प्रामाणिकपणे केला 3 महिने. फक्त काळजी एक घेतली की आता कोणाला काही सांगायचं नाही याच्याविषयी, कारण मी इतके प्रयोग केले की मी दिसलो की लोक विचारायचे आपके चांगलं, तुमच्यातलं काय असतील असं खूप प्रयोग केले, लोक विचारलं आपके चालू, म्हटलं आता काही चालू नाही बा, आता काय करत नाही. पण महिन्याभरात लोक मला विचारायला लागले की सर नाही काही नाही तुम्ही काहीतरी करता. मी म्हटलं आत्ता सांगत नाही, 1 महिना होऊ दे, 3 महिने होऊ दे. आणि 3 महिने झाल्यानंतर माझं वजन 8 किलो कमी झालं, पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. तेव्हा मला लक्षात आलं की खरंच डॉक्टर जिचकर म्हणतात ते साध्या सोप्या उपायांनी खूप फायदा होतो. आणि मग मला एकदा ते लक्षात आल्यानंतर मी काय केलं, जो दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला माझी अवस्था अशी झाली होती
की मला जर रस्त्यामध्ये अनोळखी माणूस जरी दिसला कोणी लठ्ठ, तरी मी पळत जाऊन त्याला सांगायचो की तुझं वजन कमी करायचं असेल तर मला भेट, तुला काहीतरी सांगा. आणि हे तुमचं होणार आहे 3 महिने. चंद्रपूरच्या रस्त्यावर आता कोणी कोणाला थांबवेल, कारण तुम्हाला 3 महिन्यामध्ये अनुभव येणार. अनुभव आला की तुम्ही दुसऱ्याला सांगा. आता हा व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे, लक्ष देऊन ऐका. या सिद्धांत नेमका काय, याच्या मागचं शास्त्र काय समजून घ्या. हा सिद्धांत तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिन नावाचा हार्मोन, त्याची पातळी जर वाढली तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीस होतो. आता जेव्हा जेव्हा मी व्याख्यानामध्ये डायबिटीस हा शब्द वापरेन, त्याचा अर्थ टाईप 2 डायबिटीस असा आपण घ्यायचा. म्हणजे काय, डायबिटीसचे 2 प्रकार. टाईप 1 म्हणजे लहान मुलांना होणारा, 10-12 वर्षाच्या मुलांना तो डायग्नोज होतो. त्या मुलांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात बाहेरून. आणि दुसरा म्हणजे ज्यांनी आता तुम्ही हातवार केले, याच्यापैकी 99% लोकांना कुठला झालेला आहे, वयाच्या 30-35 नंतर झालेला आहे आणि त्यांना गोळ्या चालू असतील काही लोकांना, त्याला म्हणायचं टाईप 2 डायबिटीस. तर आम्ही जे सांगतो हा डायट प्लॅन कोणासाठी आहे, टाईप 2 डायबिटीससाठी, टाईप 1 साठी नाही, हे लक्षात घ्या. आता इन्शुलिन नेमकं काय, बघा इन्शुलिन हा एक हॉर्मोन आहे, मराठीत त्याला संप्रेरक असं म्हणतात, हा एक रासायनिक पदार्थ आहे. आणि तुमच्या शरीरामध्ये पॅन्क्रियास नावाची ग्रंथी आहे, ज्याला मराठीत स्वादुपिंड असं म्हणतात. पोटामध्ये तुमच्या डाव्या बाजूला हे स्वादुपिंड असतं, जठराच्या खाली असतं. या स्वादुपिंडातून हे इन्शुलिन तयार होत असतं. आता इन्शुलिन निर्माण होण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत आहे ज्याला आम्ही म्हणतो पायाभूत स्त्राव किंवा बेसलाईन सिक्रेशन. म्हणजे काय, 24 तास तुमच्या पॅन्क्रियासमधून थोडं इन्शुलिन बाहेर येत राहतं. किती येतं दिवसभरामध्ये, 18-32 युनिट एवढं इन्शुलिन. याचं वैशिष्ट्य काय की हा स्त्राव तुम्ही बंद करू शकत नाही, तुम्हाला जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या हातात नाही काय, 24 तास 18-32 युनिट निर्माण होणार. दुसरा मार्ग आहे तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार. आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला दिवसभरात जेवढं इन्शुलिन लागणार त्याच्यापैकी 50% बेसलाईनमुळे यावं, 50% तुम्ही खाण्यामुळे निर्माण करा. म्हणजे जर 18-32 युनिट बेसलाईन असेल तर 18-32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, ही अपेक्षा. आता लक्षात घ्या की इन्शुलिन निर्माण होण्याची एक पद्धत आहे, म्हणजे काय, जे तुम्ही खाण्यामुळे निर्माण करता, तुम्ही खाल्लं की इन्शुलिन निर्माण होणार. आणि इन्शुलिन निर्माण करण्याचं तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे, जशी तुमची ओंजळ वेगवेगळी आहे प्रत्येकाला. तुम्हाला सांगितलेली शेंगदाणे घ्या मुठभर, प्रत्येकाला वेगवेगळे मिळतील, बरोबर, कोणाला कमी मिळतील कोणाला जास्त मिळतील, तुमच्या ओंजळीच्या आकारावर अवलंबून आहे. तसं तुमचं इन्शुलिनचं माप, कोणाचं 2 युनिटचं असेल, कोणाचं 4चं असेल, कोणाचं 6चं असेल, कोणाचं 10चं असेल, ठीक आहे. मग तुम्ही काही खाल्लं की तुमचं 1 माप इन्शुलिन पडतं. आता याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की तुम्ही 1 पोळी खाल्ली तरी 1 माप आणि 4 पोळ्या खाल्ल्या तरी 1च माप इन्शुलिन पडतं. म्हणजे असं होत नाही की 1 पोळीला 1 माप, 2 पोळ्यांना 2 माप, असं नाही आहे. किती खाता याच्यावर ते अवलंबून नाही. आणि शेवटची महत्वाची गोष्ट अशी की एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय, की तुम्ही जेवायला बसलात आणि 55 मिनिटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदाच रिकाम होणार आहे. तुम्ही जर 55 मिनिटापेक्षा जास्त वेळ जेवला तर काय होणार, इन्शुलिनचं माप प्रत्येक 55 मिनिटाला एकदा रिकाम होणार. मी तुम्हाला काय काय सांगितलं, इन्शुलिन हा एक संप्रेरक आहे किंवा हॉर्मोन आहे, पॅन्क्रियास किंवा स्वादुपिंडातून तयार होतो. 2 प्रकारे तयार होतो, बेसलाईन सिक्रिशन 18-32 युनिट 24 तास थोडं चालतं, ते तुम्ही बंद करू शकत नाही, जीवनासाठी आवश्यक आहे. दुसरा मार्ग आहे खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं. तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी 50% बेसलाईन असावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे, कोणाचं 2 युनिट, कोणाचं 4, कोणाचं 6, कोणाचं 10. आणि 1 पोळी खाल्ली तरी 1 माप, 4 पोळ्या खाल्ल्या तरी 1 माप इन्शुलिन पडतं. आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. हे सगळ्यांच्या लक्षात आलं, इन्शुलिनचं सिक्रिशन. इन्शुलिन हा खूप पॉवरफुल प्लेअर आहे. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये विराट कोहलीला आउट केलं की भारताची टीम ढेपाळते,
तसं इन्शुलिनला जर आटोक्यात आणलं तर शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या नॉर्मलला येतात.